आतापर्यंत आपण संख्या ज्ञान शिकलो त्यावरची बेरीज वजाबाकी संख्यांची स्थानिक किंमत विस्तारित रूप याबद्दल माहिती घेतली पण आता आपल्याला त्या संख्याज्ञानमधील संख्या लहान आहे की मोठी आहे आणि ती कशी दाखवायची त्यासाठी कोणते चिन्ह वापरायचे याबद्दलची माहिती समजून घ्यायची आहे तसेच दशक संख्येमध्ये संख्या लहान कोणती आणि मोठी कोणती दशक आणि एककचा वापर करून आणि चिन्हांचा वापर करून आपल्याला संख्यांचा लहान मोठेपणा ठरवायचा आहे तर चला मग आपण आता ह्या घटकांमध्ये संख्यांचा लहान मोठेपणा ही संकल्पना समजून घेऊया